मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आजपासून मराठवाड्यामध्ये शांतता रॅली काढणार आहेत, तर रॅलीचीही सुरुवात हिंगोलीतनं होणार आहे. सकाळी अंतरवाली सराटीतून हिंगोलीकडे हे सगळे आता रवाना झालेत, तर 13 जूनपर्यंत ही शांतता रॅली असणार आहे. सरकारनं सगळे सोयरे अंमलबजावणीचा शब्द दिलाय आणि तो त्यांनी पूर्ण करावा अशी जरांगेंची मागणी आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता सरकारला या संदर्भातली दखल घ्यायला लावणारच अशी सुद्धा भूमिका जरांगेंनी स्पष्ट केलेली आहे. दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांनी. मनोज जरांगे पाटील हे आजपासून 8 दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. ही शांतता रॅली अत्यंत महत्वाची मराठा आरक्षणासाठी राहणार आहे. जनजागृती रॅली ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण 13 तारखेपर्यंत सरकारने वेळ घेतलेला आहे. आपण 1 महिन्यात त्यांना वेळ दिला आहे, म्हणून सगळ्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी घराघरातून मायमावल्यांसह सगळ्यांनी मातामावल्यासह घराच्या बाहेर पडा. जिथं तुमचं ठिकाण असेल, जिथं तुमचं जिल्ह्याची वेळ ठरलेली असेल, त्यावेळी ज्या त्या जिल्ह्यात ज्या तारखेला आहे त्या तारखेला ताकदीनं बाहेर पडा. आपल्याला आपल्या लेकराला जातीला न्याय द्यायचा. मराठा आणि कुणबी एकच आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि हे नोंदी शोधायचंही काम त्यांनी थांबवलेलं आहे, तेही त्यांनी सुरू केलं पाहिजे. म्हणून एकूण आरक्षणासाठी सगळे स्वयंच्या अंमलबजावणीसाठी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे हैदराबादचं गॅजेट असेल, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट असेल, ह्या सगळ्यांसाठी मराठ्यांच्या हिताच्या ह्या रॅल्या होणार आहेत, भविष्यासाठी होणार आहेत आणि हे चांगलं भविष्याचं वळण याच्यामुळे मिळणार आहे. म्हणून मराठा समाजाला माझी बार बार विनंती आणि साम चॅनलच्या माध्यमातूनही सगळ्यांनी शांततेत यायचं, शांततेत वापस जायचं. मोहम्मद इरफानसह माधव सावरगावे, साम टीव्ही, समृद्धी महामार्ग, हिंगोली. आपण पाहू शकतोय या ठिकाणी मनोज जरांगेंनी आजपासून या शांतता रॅलीला सुरुवात केली आहे. दरम्यान त्यांची ही रॅली नेमकी कशी असेल आपण सविस्तर पाहूया. 6 जुलै हिंगोली, 7 जुलै परभणी, 8 जुलै नांदेड, 9 जुलै लातूर, 10 जुलै धाराशिव, 11 जुलै बीड, 12 जुलै जालना, 13 जुलै छत्रपती संभाजीनगर.